दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये। स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी आमदार नसतानाही सहकारी साखर कारखाना सुरू केला आणि पाटपाणी लढा देऊन तालुक्याचा विकास केला। पुढे आमदार झाल्यावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या। आम्ही देखील आमदार नसताना शैक्षणिक तसेच कोविड काळामध्ये प्रत्येक गावाला मदत केली, तर कॉलेजवर कोविड सेंटर सुरू केल्यामुळे आज गावोगावी लोक पक्ष न पाहता निवडणुकीमध्ये मदत करणार आहे असं सांगतायत, असं जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान भानगाव येथे संवाद साधताना सांगितलंय। नगर तालुका असेल श्रीगोंदा तालुका असेल यांचं मनापासूनच असं म्हणणं आहे की आता आम्हाला पक्ष पार्टी माहीत नाही, आम्हाला नागवडेंच्या कुटुंबातला आमदार पाहिजे। आणि माझं तर तालुक्यात फिरत असताना महिला तरुण ज्येष्ठ सगळे ज्येष्ठांना सगळ्यांना बापूंची आठवण येते की आम्हाला बापूंच्या कुटुंबातलं म्हणून। आणि नागवडेंच्या कुठलीही संस्था अडचणीत नाही किंवा नागवडेंचा कारभार चांगला आहे, बापूंला फक्त 7 वर्ष आमदारकी मिळाली तरीसुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। आणि जर खूप चांगली संधी मिळाली असती 30-40 वर्ष तर तालुक्याचं खूप कायापालट झालं असतं। आता तालुक्याला बदल हवा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लोकांचा महिलांचा मिळतोय। दुपार झाली तरी माणसं आज इथं भानगावला तर खूप कांद्याची लागवड वगैरे असती शेतात जातात माणसं, पण तरीसुद्धा खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिले हे आदरणीय बापूंचे पुण्याही आमच्या आज पाठीशी उभी आहे। होते तोपर्यंत कधी नाही विचारलं, पण बापूंच्या नंतर त्यांना असं वाटतं। पण मला आमचा तर त्यातच विजय आहे की तुम्हाला आज पण बापूंचा फोटो लावल्याशिवाय पर्याय नाही। आणि दुसरी गोष्ट, बापूंची मुलं सक्षम आहेत त्यांचा फोटो लावण्यासाठी किंवा त्यांचं कार्यकाळ पुढे नेण्यासाठी। त्यांनी जे केलं, बापू हे खूप चारित्र्यसंपन्न निर्व्यसनी व्यक्ती होते आणि त्यांच्या मुलांनी ते पायंडा पुढे ठेवलेलं। सगळेच प्रश्न आहेत ना, आता लाईटचे प्रश्न आहेत, इथं तुम्ही बघितलं लाईटचे प्रश्न आहेत, परत रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, आपल्या घोडकुकडीच्या पाण्याचा प्रश्न येतो, नगर तालुक्यात साकळाईचा प्रश्न आहे, बस नाहीत, रस्ते नाहीत, मुलामुलींचे शिक्षण थांबत आहे बस वाचून, म्हणजे असे खूप जे आज सगळं तालुक्याला असायला पाहिजे होतं 40 वर्षाच्या राजकारणामध्ये त्या खूप मूलभूत गरजाच अजून नाही आहेत, त्याच्यामुळं खूप बॅकलॉग भरून काढावं लागलं। प्रश्न असे आहेत की महिला आजपर्यंत कुणाशी कधी जास्त डायरेक्टली बोलू शकत नाहीत, महिलांचे सुरक्षितेचे प्रश्न आहेत, श्रीगोंदा तालुक्यातून सुद्धा खूप महिला गायब आहेत आणि मुलींचं प्राधान्याने शिक्षण थांबतंय बसची सुविधा नसल्यामुळं। आपल्याकडे 350 मुलींचं हॉस्टेल आहे, तिथं मुली आहेत, पण सगळ्याच तालुक्यातून मुली तिथं येऊन थांबू शकत नाहीत। आणि महिलांना उद्योग व्यवसाय हाताला पाहिजे, आजकाल सगळे शिकलेले तरुण तरुणी आहेत त्यामुळं त्यांना एक उद्योग व्यवसाय पाहिजे। आणि काय होतं आहे की आजच्या काळामध्ये मुलं मुली डिप्रेशनमध्ये जाताना जास्त दिसत आहेत, तर ह्यासाठी म्हणून हाताला काम असलं की नाही का खाली दिमाग शैतान का घर असं झालं ते थांबलं पाहिजे। बापू ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस साकळाईचा प्रश्न असेल, तुकाई चारीचा प्रश्न असेल, त्यावेळेस मिरजगाव गट जोडला होता, भोसाखिंडीचा प्रश्न असेल, हे बापूंनी त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासमोर मांडले होते। आपली भोसाखिंडीचं काम झालं, तुकाई चारीचं काम आणि साकळाईचं प्रलंबित होतं, ते त्यांनी मांडलं होतं, त्याच्यावर वर्कआउट चालू झालं होतं। पण त्याच्यानंतर दुर्दैवानं बापू आमदार झाले नाहीत आणि तो प्रश्न तसाच आज तागायत राहिला आहे। फक्त इलेक्शन आलं की तो म्हणजे सगळं आठवतं, साकळाई वगैरे जातीपातीचं राजकारण आठवतं, पण त्याच्यानंतर मात्र सगळं काही आठवत नाही। आणि आम्ही आमदार नसतानासुद्धा तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस तालुक्यावर कुठलं संकट आलं किंवा ज्या ज्या वेळेस आपल्याला वाटतं की इथं नागोडे कुटुंबाने उभं राहिलं पाहिजे तिथं आम्ही उभं, समाजाला उपयोग आहे अशा गोष्टी आम्ही आमदार नाही म्हणून पण करतोय, पण आम्ही झाल्यावर का नाही करणार। मग नागोडे कुटुंबाची परंपरा आहे की जे काय आपण बोलतो ते तसंच केलं पाहिजे, अन्यथा ते बोलत नाहीत, खोटं आम्ही कुणाला सांगत नाही, खोटे शब्द देत नाही आणि दिला असेल तर प्राणपणाने पाळतो। आत्तापर्यंत 2014 सुद्धा आघाडी तुटलेली असताना सुद्धा आदरणीय बापूंनी 14 काँग्रेसचं राष्ट्रवादी विरोध वेगवेगळी झाली तरीसुद्धा शब्द दिला होता पवारसाहेबांना, म्हणून आम्ही एकत्रच राहिलो आणि एकत्र राहून इथला आमदार केला होता। यावेळी अनुराधा नागवडे यांनी माजी आमदार राहुल जगताप यांच्या बॅनरवर स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांचा फोटो लावण्याची गरज भासते, यातच आमचा विजय असून मतदार सर्व जाणून आहेत असाही टोळा लगावलाय। फोटो लावण्यासाठी आणि कार्य पुढे नेण्यासाठी स्वर्गीय नागवडे यांची मुलं सक्षम आहेत असंही नागवडे यांनी म्हटलंय। गणेश कवीटकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा। राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी,
गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कवर्स, पडद्याचे कापड, असं सर्व काही राजपाल मध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल, हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर, विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा।